réveil. Jeva Bharatacha sainik sarhadivar ladat asto teva to ekach gosht lakshat thevat asto Bharat Mata Ki Jai. आणि त्या सैनिकाच्या डोळ्यामध्ये एकच लक्ष असते, सीमा पारून येणारा विरोधाचा जो बॉम्बारी देशाला लवलवून करणे लवलुहान करणारी जी यंत्र असतात, जे गोळ्या असतात, त्या देशाच्या नागरिकाला लागू नये म्हणून थांबवण्याची जिम्मेदारी त्या सैनिकावर असते. त्याच प्रकारे 50 वर्ष शरद पवारांच्या युनियननी दिशाभूल केली. आम्हाला 25 वर्ष विलीनीकरण विलीनीकरण म्हणून त्रास दिला, भाले टोचले, त्याचा पूर्ण हिशोब करण्यासाठी उपाशी राहू, आणखीन काही दिवस काढू, रुकी सुकी खाऊ, परंतु आम्ही गरीब नाही, स्वाभिमानी आहोत, कष्टकरी आहोत आणि लढाई जिंकली आहे. विलीनीकरण मिळवून राहणार आहोत. कष्टकऱ्यांनो, तुम्ही आता म्हणाला कालपासून वाट पाहत आहोत, तुम्हाला सत्य सांगतो, काल 8 वाजता सकाळी निघणार होतो, परंतु नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे आणि उप DYSP अर्चना पाटील यांनी नाहक त्रास दिला आणि ह्या क्षणापर्यंत इथे पोहोचायला वेळ लागला, परंतु पोलीस खात्यात सुद्धा काही देवरूपी माणसं असतात. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री त्यांनी जे आहे निसार तांबोळी साहेब यांना मी या भगवान बारची दुनिया सकाळी नमस्कार करतो. या भगवान बारशी मधून कि त्यांनी काल संध्याकाळी 7 वाजता सांगितलं की माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जर सदावर्तींना सोयी सुविधा पुरवल्या असतील, इलेक्शन असेल, आचारसंहिता असेल, काही असेल, गुणरत्न सदावर्ते जातील आणि त्या देवरूपी माणसामुळे निसार तांबोळी साहेबांमुळे आज मी तुमच्या पर्यंत या वेळेला का होईना पोहोचलो. अशोक शंकरराव चव्हाण जे मंत्री आहेत त्यांना भीती वाटायला लागली, कष्टकरी एक दिल झाला तर उद्या काय काय होऊ शकेल. त्यांच्या कटू कारस्थानामुळे मी उशीर आलो, मला कष्टकऱ्यांना रात्रभर वाट पाहावी लागेल असं का बरं वाटेल. हे कष्टकरी तुम्ही माझा श्वास आणि श्वास आणि शरीरात येणार, तुम्हाला भेटणार, तुम्हाला बोलणार. विलीनीकरणाचा लढा 20 तारखेला जर सरकार तयार न आलं तर मी तुम्हाला सांगतो आम्ही लढा जिंकणार. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, चीनी आणि पाकिस्तान यांसारखं कोणी वागू नये. त्यांनी का सांगतो तुम्हाला, जर नाही 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 आम्ही जसं आपण म्हणतो आम्ही दुःखात आहोत, त्यांनी सांगू नये आम्ही सुतकात आहोत. सुतकाचं ढोंग करतील तर वेळ काढायचा प्रयत्न करतील, परंतु अर्ध पोट आता जर खात असू तर आणखीन 25% पोट खाऊ, एका भाकरीतली चटकोरच खाऊ. परंतु विलीनीकरणाच्या लढ्यापर्यंत कष्टकऱ्यांनो मला साथ द्या, तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला विलीनीकरण देतो. कष्टकऱ्यांनो
मला तुम्हाला सांगायचे, तुम्ही निश्चिंत राहा, एकच गोष्ट फक्त करा कि तुम्ही संपत आहात काय? संपत आहात काय? कोणत्याही सगळ्या ज्या युनियन आहेत त्यांची नोटीस कशाची होती? आणि गुणरतन सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी जे पत्र दिलंय ते संपाचं नाही, कशाचं दिलंय? त्याच्यामुळं कोणत्याच युनियनचा काय सांगतो मी तुम्हाला, कोणत्याच युनियनचा काहीच संबंध तुमच्या या लढ्याशी नाही. कृपा करा, जर तुम्ही एखाद्या युनियनचा पडेजाव करू लागल्या तर पोलीस रिपोर्ट मध्ये येत असतंय की अमुक युनियनच्या अमुक आणि या युनियनचा जय जयकार, म्हणजेच यशाचा जय जयकार, संपाचा जय जयकार. संपाचा जय जयकार म्हणजे दुखवट संपण्याचा जय जयकार. तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही युनियन कोणत्या युनियनच्या पुढाऱ्याचा जय जयकार करायचा नाही. जर आपण जय जयकार केला तर पोलीस रिपोर्ट काय म्हणेल? दुखवट्याचा संपुष्ट आणि आपल्या विलीनीकरणाचा. त्याच्यासाठी कष्टकऱ्यांनो हे डोक्यात ठेवा. काही युनियन वाले गोर 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 राहिले ते पंढरपूरच्या प्रसादासारखं आणि मला समजून सांगू लागले, अहो आता 10 वाढले, आता काय वाढले? मी हात जोडले, मी म्हणलं बापू मला तुम्ही समजून सांगायच्या मागणीत पडू नका, माझं एकच ध्येय वडिलांसोबत बार्शीला महिन्यात 1 महिन्यात 2 महिन्यात येत गेलो. एक इथं फोटो स्टुडिओ होता, माने फोटो स्टुडिओ. माने फोटो स्टुडिओला त्यांचा एक भाऊ आमच्याकडे आमच्या बिल्डिंग मध्ये भाड्यानं होता आणि तसं जाधव माने या कंपनीसोबत आमचं जुनंच नातं आहे आणि कष्टकऱ्यांना या पुढे मी येत राहील, त्यानंतरही भेटू, आपण एकमेकांना साथ देऊ. आणि संत गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, पेकडी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, विठ्ठल रुक्माईंनी सांगितल्याप्रमाणे, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांनी दिलेल्या कलमीप्रमाणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपण लढू. एक मराठा लाख मराठा म्हणत लढू, भारत माता की जय म्हणत लढू, वंदे मातरम म्हणत लढू, जय श्री राम म्हणत लढू, जय 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 भीम जय भीम म्हणत लढू आणि विलीनीकरणाचा लढा सुद्धा जिंकू. एवढंच बोलतो. राज्य शासन विलीकरण.